बाजारात मस्तपैकी कैरींचा सीजन चालू झालेला आहे आणि अशा पद्धतीतली जर तुम्ही डाळ कैरी बनवलीत ना तर ह्याच्या तोडीला तुम्हाला भाजीची सुद्धा गरज नाही लागणार. नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हाला सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत. आजची रेसिपी आहे डाळ कैरी आणि तुम्ही पाहतात आपल्या घरचा स्वाद. तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ काय काय साहित्य आहे ते. तर इथे मी मस्तपैकी तुरीची आणि मुगाची डाळ हे चांगली कुकरला चार शिट्या घेऊन चांगली गडगडीत शिजून घेतलेली आहे. इथे आपण मुगाची डाळ ही एक कप घेतलेली आहे आणि अर्धा कप तुरीची डाळ घेतलेली आहे. तुम्हाला या सर्व साहित्यांचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यानंतर इथे घेतलेलं आहे हिंग, त्यानंतर आहे लाल मिरची पावडर, आलं लसूण मी इथे ठेचून घेतलेलं आहे, बारीक चिरलेली मिरची आहे, त्यानंतर इथे घेतलेल्या आहेत कैऱ्या. कैऱ्या ह्या मस्तपैकी आंबट घ्यायच्या आहेत. जर आंबट नसतील तर थोडी तुम्ही यासोबत आमचूर पावडर जरी टाकली तरी काही हरकत नाही आहे. त्यानंतर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, साखर घेतलेली आहे, चवीनुसार मीठ आहे, राई घेतलेली आहे, बारीक चिरलेला कांदा आहे, जिरं देखील घेतलेलं आहे, कसुरी मेथी, कढीपत्त्याची पानं आहेत, हळदी आणि त्यानंतर मी इथे गरम मसाल्यामध्ये दोन तेजपत्ते घेतलेले आहेत, एक हिरवी वेलची घेतलेली आहे, दालचिनी घेतलेली आहे आणि तीन लवंगा. सर्व साहित्यांचे प्रमाण तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहू शकता. आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया. आता तुम्ही घर बसल्या हजारो रुपये कमवू शकता. त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोर मध्ये जायचं आहे आणि रोजधनचे ऍप डाऊनलोड करायचे आहे. डाऊनलोड करताच हा स्क्रीन वरती आलेला कोड तुम्हाला इथे टाईप करायचा आहे, म्हणजे तुम्हाला 50 रुपये त्वरित तुमच्या अकाउंटला मिळतील. आता इन्कम साठी तुम्हाला हे ऍप तुमच्या मित्रांसोबत व्हॉट्सअप फेसबुक वरती शेअर करायचं आहे आणि तुमचा इन्व्हाइट कोड त्यांना द्यायचा आहे, म्हणजे त्यांना देखील 50 रुपये मिळतील आणि तुम्हाला 5 रुपये. एवढंच नाही तर रोजच्या ऍक्टिव्हिटीजचे बोनस कॉइन सुद्धा मिळतील. इथले महत्वाचे आर्टिकल्स तुम्ही वाचू शकता आणि शेअर देखील करू शकता. प्रत्येक शेअरचे तुम्हाला 20 ते 100 आणि पूर्ण दिवसभरात 1000 कॉइन कमवण्याची संधी देखील मिळते. क्या बात आहे. त्याचबरोबर इथे बऱ्याच प्रकारचे युजफुल व्हिडिओज देखील आहेत, ते तुम्ही पाहू शकता आणि तुमच्याकडचे व्हिडिओज अपलोड देखील करू शकता. मग आजच हे ऍप डाऊनलोड करा आणि पैसे कमवायला सुरुवात करा. ऍपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि इन्व्हाइट कोड सुद्धा. थँक्यू. सुरुवातीला आपल्याला एक जबरदस्त फोडणी तयार करून घ्यायची आहे. तर मी इथे या कढईमध्ये ऑलरेडी तेल घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला मस्त आहे की गॅस चालू करून हे जे तेल आहे हे चांगलं तापवून घ्यायचं आहे. तेल चांगलं तापल्याच्यानंतर आपण फोडणीची सुरुवात करायला घेणार आहोत. तेल चांगलं तापल्याच्यानंतर हा जो आपला अख्खा गरम मसाला आहे, हिरवी वेलची, तेजपत्ता, त्याच्यानंतर दालचिनी आहे आणि लवंग, हे आपल्याला सर्वात पहिल्यांदा फोडणीला घालायचं आहे. हलकसं याला आपण परतून घेऊया. परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण हे जिरं घालूया. त्यानंतर जाईल राई. राई आणि जिरं आहे ना, चांगलं एकदम मस्त की तडतडलं पाहिजे. थोडंसं आपण परतून घेऊया. हे बघा, आता राई आणि जिरं मस्तपैकी तडतडायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर यामध्ये जाईल कढीपत्ता आणि लगेच आपल्याला बारीक केलेली ही जी मिरची आहे ती सुद्धा घालायची आहे. परतून घ्यायचं आहे. परतून झाल्याच्या नंतर यामध्ये जाईल लसूण आणि आलं, हे मी ठेचून घेतलेलं आहे. हे सुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आहे ना स्लोच ठेवायची आहे. फोडणी तयार करताना सुद्धा एक काळजी घ्यायची आहे की प्रत्येक जे साहित्य आपण यामध्ये घातलेलं आहे ह्याचा टायमिंग चुकवायचा नाही आहे. प्रत्येक साहित्य एका मागोमाग एकच ह्यामध्ये गेलं पाहिजे, तरच ही फोडणी चांगली सुवासिक देखील होईल आणि तिचा जो प्रत्येकाचा स्वाद आहे तो चांगल्या प्रकारे या फोडणीमध्ये एक्स्ट्रॅक्ट होईल. आता यानंतर आपण शेवटी हे हिंग घालूया. हिंग सुरुवातीला नाही घालायचं आहे, नाही तर जळून जाईल. हलकसं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर फायनली आपण यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा. आता कांदा आपल्याला यामध्ये तांबूस वगैरे नाही करून घ्यायचा आहे, फक्त चांगला मऊसर झाला पाहिजे. इथपर्यंतच आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता बघा, कांदासुद्धा चांगला मऊसर व्हायला सुरुवात झालेली आहे. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही जी हळद आहे ना ती आपल्याला घालायची यामध्ये. त्यानंतर जाईल लाल मिरची पावडर, कसुरी मेथी,
कसुरी मेथीने ना स्वाद मस्तपैकी येतो याच्यामध्ये. कसुरी मेथीचा जो फ्लेवर आहे ना तो या पूर्ण डाळीची जी चव आहे ना ते पूर्णपणे बदलून जाईल. आणि त्यानंतर जी डाळ होईल ना एक नंबर. थोडस आपण परतून घेऊया. हो, क्या बात आहे, जबरदस्त. परतून झाल्याच्या नंतर ही जी कैरी आहे ही आपल्याला घालायची आहे. परत एकदा सांगतो, जर कैरी आंबट नसेल, आपल्याला आंबटच पाहिजे, जर तुमच्याकडे जर आंबट कैरी जर मिळाली नाही तर काय करायचं, याच्यामध्ये एक टोमॅटो घालायचं किंवा आमचूर पावडर घातली तरी सुद्धा चालेल. परतून घेऊया. परतून झाल्याच्या नंतर यामध्ये थोडीशी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया, जबरदस्त. ही सुद्धा परतून घेऊया. चला आता कोथिंबीर सुद्धा चांगली परतून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला ही जी आपण डाळ कुकरमध्ये शिजवलेली आहे ती घालायची आहे. आता तुम्हाला जर घोटून घ्यायची असेल तर घोटून सुद्धा घेऊ शकता, पण चार शिट्या घेतल्याच्या नंतर मला वाटत नाही की त्याची काही गरज लागेल आपल्याला. आणि हिला मस्त की चांगली एकजीव करून घ्यायची आहे. एकजीव करून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया. पाणी घालताना पण लक्षात ठेवायचं, जास्त आपल्याला पाणी नाही घालायचं आणि जास्त या डाळीला पातळ वगैरे करायचं नाही आहे. थोडीशी जर जाडसर डाळ असेल ना तर ती प्यायला आणि भातासोबत खायला सुद्धा पण मस्त लागते. हिला चांगली एकजीव करून घेतल्याच्या नंतर यामध्ये जाईल चवीनुसार मीठ. त्यानंतर साखर आणि पुन्हा वरून बारीक चिरलेली कोथिंबीर. क्या बात आहे, जबरदस्त. एकजीव करून घ्यायचा आहे. आणि आत्ता आपण या डाळीचा जो गॅस आहे तो मीडियम करणार आहोत आणि हिला चांगला मस्तपैकी 10 मिनटं उकळून घेणार आहोत. आता बघा डाळीला मस्तपैकी उकळीसुद्धा फुटलेली आहे आणि 10 मिनटं आपण चांगलं हिला मिडियम फ्लेमवरती उकळूनसुद्धा घेतलं होतं. हे बघा ही जी डाळीची कन्सिस्टन्सी आहे ना ही अशी आली पाहिजे एकदम मस्तपैकी, जास्त पातळी नाही आणि जास्त घट्ट देखील नाही. आता आपली ही जी डाळ कैरी आहे ही ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. गॅस आपण बंद करून घेऊया आणि हिला मस्तपैकी सर्व करून घेऊया. चला मस्तपैकी या डाळीला या प्लेटमध्ये आपण सर्व करून घेऊया. ओ हो, क्या बात आहे, जबरदस्त. आता यावरती जाईल बारीक चिरलेली कोथिंबीर. असं करतो मित्रांनो, या आजच्या रेसिपीला तुम्हाला आंबट तिखट गोडवा नक्कीच आवडला असेल. मग मित्रांनो, आजच्या रेसिपीला लाईक करायचं, शेअर करायचं आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण अशाच मस्तपैकी चमचमीत आणि साध्या सोप्या घरगुती रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात. मित्रांनो, अशी एक सुंदर आणि साधी सोपी रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया. वेलकम. आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.